शुक्रवार को राष्ट्रवादी के शहर अध्यक्ष शरद पवार के घर पर जो हमला हुआ उसके बाद कई लोगों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। इस पर बात करते हुए राष्ट्रवादी नेता अमोल मिटकर, इन्होंने इस घटना के तार नागपुर से जोड़े थे, जिस पर बात करते हुए भाजपा के नगर सेवक धर्मपाल मेश्राम ने कहा कि अगर अमोल मिटकर के पास इस बात के सबूत हो तो वे पेश करें, वरना पुलिस की कार्रवाई को झेले। साथ ही आगे बात करते हुए वे बोले कि बीते 5 महीनों से SC कर्मचारियों के आंदोलन की शरद पवार ने दखल नहीं दी थी, जिसका नतीजा शुक्रवार को देखने मिला। काल शरद पवार साहेबांच्या सिल्वर ओकवरील बंगल्यावर ST कर्मचाऱ्यांनी अत्यंत आक्रमक होऊन आंदोलन केल्याचं एक दुर्दैवी घटना या महाराष्ट्राने पाहिली, आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकर असं म्हणले की या घटनेमागे नागपूरचं कनेक्शन आहे काय, त्याचा तपास झाला पाहिजे। मी त्यांना आव्हान देतो, जर अमोल मिटकरींजवळ अशा कोणत्याही पद्धतीचा पुरावा असेल तर त्यांनी तो पोलिसांच्या समोर उघड केला पाहिजे, आणि जर त्यांच्याकडे नागपूर कनेक्शनचा कोणताही पुरावा नसेल तर त्यांनी देखील पोलिसांच्या चौकशीला सामोरं गेलं पाहिजे। हे लक्षात घ्या, मागच्या 5 महिन्यापासून ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन सातत्यानं या महाराष्ट्रानं अनुभवलेलं आहे। 5 वर्षांपासून शरद पवार साहेब 5 महिन्यांपासून शरद पवार साहेब या आंदोलनाच्या संदर्भात एक शब्दाने देखील बोललेलं नाही, सरकारने एक पैशाने देखील कारवाई केलेली नाही, आणि म्हणून कदाचित आक्रस्ताळेपणापोटी आक्रमकतेपोटी कदाचित या कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीचं आंदोलन केलेलं आहे। ही घटना दुर्दैवी आहे निश्चितच, परंतु याचं चिंता आणि याचा या घटनेच्या मागचा अभ्यास देखील होणं अत्यंत आवश्यक आहे, असं देखील मला या महाराष्ट्राला निश्चितपणानं सांगावंसं वाटतं। 164 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या या मागच्या 5 महिन्याच्या कार्यकाळात झालेल्या आहेत। यांच्या घरी खायला अन्न नाही, त्यांना पगार नाही, त्यांना सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं दूर त्यांच्या मागण्यांकडे डुंकून देखील पाहिलेलं नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये हा कर्मचारी जर आक्रमक होऊन अशा पद्धतीनं आंदोलन करणार असेल तर ती जबाबदारी नेमकी कोणाची आहे, ती जबाबदारी देखील फिक्स करणे अत्यंत आवश्यक आहे, आणि या दृष्टीने देखील या सगळ्या गोष्टींचा उहाप आणि चर्चा झाली पाहिजे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक नागपुर।